घुगुस शहरातून होणारी जड वाहतूक टाळण्यासाठी वेकोलीकडून नव्याने निर्माण केलेल्या पर्यायी वळण मार्गाची भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आणि वेकोली वणिक क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी आज एकत्रित पाहणी केली. यावेळी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, वेकोलीचे संजय वीरमलवार, पिसार रेड्डी, ओमप्रकाश फुलारे, संजय वैरागडे, सुदर्शन बल्लेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. घुगुस शहरातून कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत होती, यामुळे प्रदूषणाचा त्रास असेल, अपघाती शक्यता, त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले होते. या अनुषंगाने आमदार सुधीरभाऊ मुनगंटी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांसोबत एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये विनंती करण्यात आली की WCLनी जड वाहतूकीकरता पर्यायी रस्ता तयार करावा. या अनुषंगाने मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी वेकोली वनिऱ्याचे महाप्रबंधक सन्माननीय कावडे साहेब यांच्यावर चर्चा झाली. कावडे साहेबांनी आम्ही स्वतः या स्पॉटवर आलो आणि कावडे साहेबांनी तेव्हाच सांगितलं की आपण निश्चितच लवकरात लवकर एका पर्यायी मार्गाची व्यवस्था करून देऊ. आणि या अनुषंगाने मला सांगायला आनंद होते की अवघ्या काही दिवसामध्ये कावडे साहेब त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली आणि आज ज्या रस्त्यावर आम्ही उभा आहोत हा एक वळण रस्ता तयार झाला आहे की ज्या रस्त्यावरनं कोळशाची संपूर्ण वाहतूक या रस्त्यावरनं जाणार आहे आणि जनतेला जो प्रदूषणाचा किंवा विविध ज्या समस्या निर्माण होणार होत्या त्या समस्येपासून आता मात्र आमच्या घुगुसवासियांची सुटका होणार आहे. आणि म्हणून मी या घुगुसवासियांच्या वतीनं सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी महोदय, पोलीस प्रशासन असेल आणि WCLचे महाप्रबंधक कावडे साहेब या सर्वांचे मनपूर्वक जनतेच्या वतीनं आभार व्यक्त